आणि प्रवेश जोरदार तळ्याने आपण प्रवेश घेऊया। माननीय भारताबा हरिभाऊ शिंदे या भागाचे तडफदार खासदार माननीय धैर्यशील मोहित पटेल साहेब यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहित पटेल साहेब यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या परवानगीने अभिजित बाबांच्या उपस्थितीमध्ये संजय बाबांच्या उपस्थितीमध्ये जोरदार टळ्यांच्या गजरामध्ये आपण भारताबांचं स्वागत घेऊया। आबा आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षात आपलं हार्दिक स्वागत। यानंतर सगळ्यांचा प्रवेश घेण्यात येणार आहे। आपली भाषण झाल्यानंतर जोरदार टळ्यांनी आपण स्वागत करू माननीय भारताबा शिंदे यांचं। शेकडो कार्यकर्ते आपण सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत। वेळ आपल्याला सगळ्यांना इथं आत्ता बोलवता येत नाही, भाषण संपल्यानंतर घेऊया। यानंतर माननीय संजय बाबा कोकाटे आपल्याला मार्गदर्शन करतील। आता सांगितलं पाऊन लाखाचा बादशाह संजय बाबा कोकाटे, जोरदार तळ्या। सर्वांनी खाली बसून घ्या। आदरणीय दादा, आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील भैया 245 माडा विधानसभेचे आपले उमेदवार अभिजित आबा, ज्यांनी आता नुकताच या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला, ते आमचे मित्र आबा, तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे अध्यक्ष मधुकरजी देशमुख, सर्व पक्षांचे पदाधिकारी समोर जमलेल्या माझ्या मतदार बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, खरं तर मी सकाळीच बऱ्यापैकी माझी भूमिका सांगितली होती, त्या भूमिकेला मी जाणार नाही, परंतु मी खरंच घरात बसायचं ठरवलं होतं। आपण अभिजित आपण आबाला पक्षात आणलं म्हणण्यापेक्षा आबांनी मला सक्रिय केलं। भारत आबा 3-4 दिवस माझ्याकडे यायचे, मला म्हणायचे बाबा असं करून चालत नसतं। मी म्हटलं माझं 41 देश फिरायचे राहिले, दाबा तेवढे फिरतो, 59 वर्ष वय झाले आणि आता पुढं काय होईल अशी काही संधी दिसत नाही। आणि एकदा का माणसासमोर आलं तर पुन्हा 5 वर्ष जबाबदारी घ्यावी लागते। 2019 माझा पराभव जरी झाला असला तरी या तालुक्यामधला एकही माणूस असा म्हणणार नाही की संजय बाबा आम्हाला उपलब्ध झाला नाही। आणि आबा जर आपण स्टेजवर जायचं असेल तर पुढच्या 5 वर्षाची जबाबदारी पुन्हा आपल्याला घ्यावी लागेल। आणि तुम्ही जर साथ देत असाल तर मी तुमच्यासाठी तयार आहे, नाहीतर इथं पुन्हा पायात पाय घालणाऱ्यांची संख्या खूप असती म्हणून जरा बाजूला जावं म्हटलं होतं। पण आबांनी सांगितलं बाबा मी तुमच्या पायात पाय घालत नाही, तुम्ही मी माझ्या घालू नका। आपण दोघं मिळून अभिजित आबाच्या परवानगीनं जर अभिजित आबांनी दिली 78 गावच्या लोकांची जबाबदारी पुढच्या कामाची आम्ही घेतो। या तालुक्यामध्ये प्रचार केला जातो, मोहिते पाटील बाहेरचे उमेदवार बाहेरचे, तुम्हाला इथं कोण आहे, घेऊ का जबाबदारी, घेऊ का जबाबदारी, आम्ही 78 गावाची जबाबदारी घेऊ का, नको नका, तुम्ही आख्या मतदारसंघाची घ्या, पण इथल्या लोकांचे आम्ही बाबा तुम्हाला आम्ही आहे। आबा कुठेही असू द्या, भारत आबा आणि मी तुमच्यासाठी अहोरात्र आहोत। या ठिकाणी मस्के सरांनी काही उल्लेख केला की फिरून दिलं जाणार नाही वगैरे वगैरे, आम्हाला ना आबाला पाया पडायची सवय, आम्ही त्यांच्या पाया पडू बाबांना असं करू नका म्हणून। मस्के सर अशी काय अडचण येणार नाही। या ठिकाणी ज्या वेळेस आपण ही निवडणूक लागली त्यावेळेस आपण सगळ्यांनी थोडस बारकाईने लक्ष दिलं पाहिजे। आपण गेल्या 4-8 दिवसातल्या जर घटना बघितल्या तर जे महायुतीचे उमेदवार आहेत ते अपक्ष आहेत,
आणि जे अपक्ष उमेदवार आहेत ते महायुतीचे उमेदवार आहेत अशा प्रकारचं चित्र आपल्या गेल्या 3-4 दिवसांमध्ये तुम्हाला बघायला मिळते. मग काही अल्पसंख्याकांची मतं मिळावी, अल्पसंख्याक समाजाला वेड्यात काढावं यासाठी केलेली तर ही खेळी नाही. शिवसेनेचा शिंदे गटाचा पाठिंबा सफरचंदाला, भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा सफरचंदाला, घड्याळाची काही माणसं जरी स्टेजवर असली तरी त्यांचा पाठिंबा सफरचंदाला, आज रयत क्रांती संघटनेचा पाठिंबा सफरचंदाला, मग महायुतीचा उमेदवार कोण? तुम्हाला सगळ्यांना सांगतो की बबनराव शिंदे अत्यंत चतुर गृहस्थ आहेत. ज्या वेळेस गावागावामध्ये त्यांना सांगितलं गेलं की दादा काही करा पण तुतारी घ्या, कारण त्यांच्या कार्यकर्त्यांना माहित होतं की जनता तुतारीच्या माग आहे, आणि पुन्हा उद्या गावामध्ये जर कमी मतदान झालं तर आपल्यावर येऊ नये म्हणून ते आधी सांगत होते दादा तुतारी घ्या. दादाला पण माहित होतं त्यांना तुतारी मिळणार नाही, पण तुमच्यासाठी मी गेलो म्हणून ते कसे सांगतायत? त्याच्यासाठी ते तुतारी मिळते का बघत होते. या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये बबनदादांनी विकास केला असं म्हणतात, ठीक आहे, कदाचित त्यांना 6 वेळा निवडून दिलं खरंही असेल. उजनी धरण आपल्या तालुक्यामध्ये असताना टेंभुर्णीला फक्त धरणातनं थेट पाईपलाईन आहे, ती पण 8-8 दिवसातनं एकदा पाणी येतं. मुडलिमला प्यायला पाणी धरणावरनं आणलं नाही, माड्याला पाणी धरणावरनं आणलं नाही, कुरुडवाडीला उस्मानाबादच्या का बारशीच्या पाईपलाईनमधनं पूर्वी कधीतरी मिळालाय, तरी पण आपण विकास झाला म्हणतो. दादा झाला विकास, मुडलिम MIDC ची प्रशासकीय मंजुरी घेतली, त्याला पुन्हा लगेच 30 वर्षात करता आली नाही, त्यांनी म्हणले केला विकास. ठीक आहे दादा झाला विकास, आम्हाला कारखानदारीवर यायचंच नाही. आबा तुम्ही 35 द्या, 36 द्या, आम्ही तुमची बोली लावू. आम्ही कारखानदारीला कंटाळलोय. आम्हाला वाटतं या आमदारांनी वर्षातनं एकदा आमसभा घ्यावी, जनतेचे प्रश्न ऐकावेत. आम्हाला वाटतं आमदारांनी शिक्षण समित्या गावागावामध्ये त्याची एखादी बैठक घ्यावी, त्या शिक्षणामध्ये काय अडचणी होती का ते बघावं. आम्हाला वाटतं आमदारांनी तहसीलदाराच्या कार्यालयात बसावं, आम्ही मेहनतनं एकदा त्या ठिकाणी जो आज प्रचंड भ्रष्टाचार चाललाय तो थांबवावा. या उसाची एवढी चर्चा केली जाते, या टेंभुर्णीची चर्चा, केळीची चर्चा पूर्ण जगामध्ये सुरू आहे, त्याला कुठल्याही आमदारांनी कुठलंही सहकार्य केलेलं नाही. आज आपल्या भागामधला पेरू सगळीकडे चाललाय, आपल्या भागामधली द्राक्ष सगळीकडे चालली, आपल्या भागामध्ये डाळिंब सगळीकडे चाललंय. शेतकरी आपल्या आपल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करत आहेत. फक्त आबा आमची एकच विनंती आहे की तुमच्यासाठी ही सगळी मंडळी एक येत आहेत असं आम्हाला दिसतंय. या अगोदर हे सगळी मंडळी एका ठिकाणी आले होते आदिनाथ कारखान्याच्या वेळेस. त्या ठिकाणी आदिनाथ कारखाना जर रोहित पवारांनी चालवायला घेतला तर त्यांना दर द्यावा लागेल. म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी महेश चिवटे नावाच्या आमच्या एका मित्राला विक्रम शिंदेनी पैसे देऊन आंदोलन करायला लावलं, आणि त्या ठिकाणी तानाजी सावंतांनी भाग घेऊन तो कारखाना रोहित पवारला जाणार नाही याची दक्षता घेतली. का? तर त्याचं उत्तर आता कालच्या पाठिंब्यामध्ये दिसतंय की त्यावेळेस शेतकऱ्यांना द्यावे लागणारे पैसे कारखानदारांनी वाचवले, आणि आता अभिजित आबाच्या रूपाने जर शेतकऱ्याला दर देणारा माणूस या ठिकाणी आला तर ह्यांचे सहान ह्यांचे सहान. मला आश्चर्य वाटतं की शिवाजी सावंत सरांना मी बबनदादाचा विरोधक समजत होतो 2009 ज्यावेळेस ते स्टेजवरती गेले, त्यामुळे त्यांचं किती प्रचंड नुकसान झालं हे आम्ही अनेक वेळा चर्चा केली, आणि मला खात्री होती की ते बबनदादांना कधीही पाठिंबा देणार नाहीत. पण त्यांचं दुखणं वेगळंच होतं. मंगळवेढा पंढरपूरमध्ये जावं तर तुतारी सांगावं लागेल, तिकडं
परांड्यात गेलं तर बाण सांगावं लागेल, कुणालाच राग नको, तिने आपलं अपक्ष धरला. आज जी मंडळी या आपल्यातनं चाललेत, भैयासाहेब आपण निधी देताना फार ढळता हात दिला होता. जे सांगेल ते नाना सांगतील. कुठला रस्ता नाना टाकायचा? मी तुम्हाला सांगत होतो की ज्या माणसाला बबन दादांनी एवढी पदं दिली त्यांचे ते होऊ शकले नाही. तर तुम्ही विधानसभेचं तिकीट नाही दिलं तरी तुमची कशी होती? आज अनेक प्रवेश झाले म्हणून सांगितले जातात. जे लोकसभेला त्यांच्या बरोबर होते त्यांचाच पाठिंब्याचं नाटक ते करतायत. सावंत सर आपल्या बरोबर होते का लोकसभेला? रयत क्रांती आपल्या बरोबर होती का? भारतीय जनता पार्टी होती का? एक नाना गेले, आपण त्या बदल्यात आबा आणले. बरोबरी झाली का नाही? त्यामुळं आपण जे चर्चा करतो, हा गेला तो गेला, ह्याचा पाठिंबा त्याचा पाठिंबा, दररोज त्यांना पाठिंबा कोणाचा तरी घ्यावा लागतोय, याचा अर्थ त्यांना अजून आपण कमी आहे असं वाटत. आता उमेदवारांचा विषय. बबन दादांनी सगळं केलं, विकास केला, सगळे कारखाने काढले, पण ते त्यांच्या मुलावरती संस्कार करू शकले नाही. परवा एकाने मला फोन केला, तसे तर अनेक जण मला सांगतात, कारण त्यांना माहित आहे की मला जे सांगितलंय ते बबन दादाला कळू शकत नाही, कारण बाकीच्याला सांगितलं तर कदाचित कळू शकत. त्यांनी मला फोन केला, भैयासाहेब तिसरा, त्यांच्या आई वारल्याचा तिसरा दिवस होता, आणि त्या दिवशी ह्या मुलाने, आता त्यांनी नवीन फॅशन काढली की वारल्यानंतर घरी भेटायचं किंवा त्यांना फराळ पाठवायचा, तिसऱ्या दिवशी लाडू आणि पेढे त्या सुसंस्कृत पोरानं त्या घरी पाठवलं. त्या माणसांचा मला मेसेज आला, बाबा आमचं नाव कुठे घेऊ नका. त्यांनी त्या मिठाईवरच्या दोघा बापलेकांचे फोटो आणि मिठाईचा बॉक्स उघडल्यानंतरचा फोटो, आमची आई वारली, आम्ही दुःखात आहोत, आम्हाला लाडू आणि पेढे पाठवलेत आमचं सांत्वन करण्याच्याऐवजी. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की अशा चोर तुमच्या नावावर कर्ज काढलं, त्या माड्यातल्या एका हॉस्पिटलची जागा एक रुपया भाड्याने दिलेली, 19व्या दिवशी ह्या पोरानं वैवाटदार सदरी नाव लावायचा प्रयत्न केला, अशा माणसाच्या हातात तालुका द्यायचा का? बंद पडलेला सांगोला ज्याने चालू केला, अडचणीतला विठ्ठल ज्याने चालू केला, आणि जो तुमच्या आमच्यासाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना विचार करायची गरज आहे. गेल्या 4-5 वर्षामध्ये आबा आम्ही नांगरले, काशे असले ते पाळी घातली, सगळं व्यवस्थित केले. तुम्ही सगळ्यांनी 20 तारखेला चांगलं पेरा, 23 तारखेला आपण चांगलं पीक घेऊ, आणि नुसतं तुतारी म्हणू नका, तुतारी धारी माणूस असं म्हणायला शिका. प्रत्येकाने तुतारी तुतारी करण्याच्याऐवजी तुतारी धारी माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबायचं आणि 30 वर्षाचं परिवर्तन करायचं. खरं तर अगोदर बरंच वक्ते बोलल्यामुळे वेळ नाही, पुढच्या सभेमध्ये यानंतरचे अनेक गोष्टी बोलता येतील. पुन्हा एकदा सगळ्यांना तुतारी धरी माणसाच्या समोरचं बटन दाबायची विनंती करतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. यानंतर माननीय भारताबा शिंदे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. आता आपली सभा बंद व्हायला शासकीय नियमाप्रमाणे 27 मिनिटं राहिलेले आहेत, आणि आबाला ऐकायचंय, आपल्याला बाह्याला ऐकायचंय. या निमित्तानं उपस्थित असणारे माझे दादा, आपले खासदार, उद्याचे आपले आमदार, याशिवाय या सगळ्यावर प्रेम करण्यास असणार, प्रेम करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे स्टेजवरचे मान्यवर, आणि त्याच्यापेक्षा जास्त मोठ उद्याची सगळी घटना घडवणारे तुम्ही सर्व
या ठिकाणी उपस्थित असणारे आणि माझ्यावर अपाट प्रेम करणारे मतदार बंधू आणि भगिनी, आपण विचार करा, मी जास्त बोलणार नाही, कारण 28 मिनिटाची 27 झाले असते लिहायला. मी एक म्हणजे असं सांगतो की अभिजित पाटलांना मत का द्यायचं, अर्ध सांगतो, लय 5 मिनिटाची स्टोरी आहे. पण अभिजित पाटील पलीकडल्या मतदारसंघात ना अलीकडल्या मतदारसंघात आले आणि काय काय जादू केली कुणाष्टो, पण सगळ्यांनाच अभिजित भाया आमच्यापेक्षा कोकटेपेक्षा बाळासाहेबापेक्षा घाटणकरापेक्षा भारी वाटायला लागलं. हे सगळं झालं. पवारसाहेबांच्या स्टेजवर बसले आणि दिल्लीतले मुंबईतले राक्षस जागे झाले. त्या राक्षसाने त्यांच्या नरडीला धरलं. ते नरड सोडून घेण्यासाठी आबा त्यांचं स्टेज सोडून त्या राक्षसाकडे गेलं. त्या राक्षसाचा काटा काढून पुन्हा पवारसाहेबापाशी आलं आणि ह्या सगळ्यांना मागे टाकून पवारसाहेबापासून तिकीट घेऊन आपल्यापाशी आलं. ह्या माणसात काहीतरी जादू आहे. मी म्हणजे जास्त बोलता तर येतच नाही, पण मी तुम्हाला सांगतो की मी आपल्या पुढचा उमेदवार रणजित भैया शिंदे यांच्या बरोबर 5 वर्ष पंचायत समितीत काढलेले आहेत. ती पंचायत समितीत काढली तो पंचायत समिती चालवायला लायक 100% नाही असं आमच्या प्रत्येक मीटिंगला घडत होतं. मी त्याच्याबरोबर जिल्हा परिषदमध्ये 5 वर्ष काढली. त्या 5 वर्षामध्ये सुद्धा ती ज्या ज्या ठिकाणी उभा राहिला त्या त्या ठिकाणी DPC असेल, सभापती पदासाठी असेल, ती पल्ला. मी अनेक उमेदवारांना विचारलं, म्हणलं का असं का होतंय, ती म्हणले ती खुश आहे का ना खुश आहे तीच कळत नाही. ती किती बीच आपण त्याला हसवायचा नाद केला तर ती हसतच नाही. अशा अनेक गोष्टी सांगितल्या आणि माझं मत प्रामाणिक माझं मत झालं की हा माणूस आमदार व्हायला लायक नाही. मी बबन दादांना सांगितलं ह्या आता इलेक्शन लागल्यावर, दादा पुन्हा तुम्ही उभा राहा, हा माणूस आमदार होऊ शकणार नाही. मी सगळ्याकडं सगळे दोस्त कंपनीत सगळ्या पक्षात दोस्त कंपनीत मी विचारलं सगळ्याला हे आमदार होत नाही. मला दादांनी 10 मिनिटं रणजित भैया कसा चांगला आहे ती सांगितलं. मी तुम्हाला सांगतो, गेल्या आठवड्यात ज्या दिवशी काढून घ्यायचे त्याच्या आदल्या दिवशी विनायकराव पाटलांचा मला फोन आला, माझे आमदार विनायकराव पाटलां, तू भारत तू जा दादांना सांग ही पोरग निवडून यायचं नाही, ते तू जाऊन दादांना सांग, तुझं तर ते ऐकतील. कारण गाडगे सरांनी सांगितलं, मी स्वतः त्यांना सांगितलं, अनेक जणांनी सांगितलं, पण दादांना वाटतं की माझा भैया लईच भारी आहे. आता काय काय करायचं, कोण म्हणजे अशी अतिशय मोठी अडचण. ह्या अनेक गोष्टी माझ्यासमोर सगळ्या घडत होत्या आणि ह्यातलं काहीच मनाला पटत नव्हतं. म्हणून मला वाटलं की हे आपण जे पाप करायला लागलोय आता पुढच्या सभेत सांगत लय काय काय आहे. तर मी तुम्हाला एक सांगतो की असा बंद पडलेल्या गोष्टी चालू करणारा अभिजित आबा आणि ज्या चांगल्या बापानं शिगेला पोचवणाऱ्या म्हणजे कारखाना असेल संस्था असतील त्या बंद पाडणारा दुसरा उमेदवार, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय वेदनादायक आहेत. म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो की अभिजित अभिजित आबाला तुम्ही माणसाची तुतारी, माणूस तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर
आपण 20 तारखेला मतदान करा आणि जो उमेदवार कधीही चालणार नाही त्या उमेदवाराला थांबवा आणि हा कुठेही कुठल्याही कसेबी बाजूने टाकलं तर 4 पायावर पडणाऱ्या उमेदवाराला मतदान करा एवढीच नम्रतेची विनंती करतो। आणि 2 दिवसात मी या म्हणलं ह्या सावंतसराचं ग्रुप सोडून भी किती जण तरी आली, बबनदादाचा ग्रुप सोडून भी किती जण तरी आली, साठे साहेबांचा ग्रुप सोडून भी किती जण तरी आली। 40 वर्षामध्ये मी जी दुस्ती केली ती आज फळाला आली असं मला वाटतं। जे तुम्ही माझ्यावर प्रेम दाखवले ते आतापर्यंत मी तुमच्यासाठी केलं ह्याच्यापेक्षा जास्त पुढच्या कालावधीमध्ये करेन एवढं या निमित्तानं सांगतो। आणि पुन्हा एकदा माझ्या दादाजवळ मला बसायला मिळालं, माझ्या दादाजवळ न जाता मी बघायला भरपूर मदत केली। आता जास्त बोलत नाही मी थांबतो। धन्यवाद आबा। यानंतर आपणा सर्वांचे लाडके उमेदवार माननीय अभिजित आबा पाटील जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। माननीय अभिजित आबा पाटील संत सावता महाराजांना नतमस्तक होतो। छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषांना नतमस्तक होतो। या जिल्ह्याचे लाडके नेते मोठे दादा खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब, संजय बाबा, भारतनाना, भारताबा, बाळासाहेब पाटील, सर्वच माफी मागून आता बाळासाहेब तात्या सर्वच उपस्थित मान्यवर, माझ्या भगिनी सर्वताई, समोर बसलेले विचारपटावर बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी मतदार राजा पत्रकार बांधव आणि घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या मायमौली आणि लांबून बसून ऐकणारे मला मत टाकणारे मतदार, दादा ह्या निवडणुकीमध्ये एक कुणब्याचं पोरग शेतकऱ्याचं पोरग निवडणूक लढत असताना त्याच्या पाठीशी देशाचे नेते पवार साहेब, मोठे दादा आणि भैया बाबा असतील, भाऊ असतील, आबा असतील, ही सगळी नेते मंडळी आज एका साध्या घरातल्या साध्या पोराच्या पाठीशी उभा राहतायत आणि एवढा जनसंवाद आहे हा माझ्या समोर त्या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद देण्यासाठी येतोय। ह्यापेक्षा आयुष्यात कोणतीही दौलत मोठी नाही आणि आज खऱ्या अर्थानं ही दौलत मी मिळवली असेल तरी माझी माणसं आणि आज ही बसलेली सोन्यासारखी माणसं। मी आज आपल्याला या निमित्ताने एवढाच एक शब्द देतो की मी तुमच्याशी कधीही दगापटका करणार नाही, तुमच्याशी कधीही गद्दारी करणार नाही, सावता महाराजांची शपथ घेऊन सांगतो। सांगतो ते टप्प्यातच आहे। हे सांगण्यामागचं माझं हे काय की मी जरी आज विधानसभेचा उमेदवार असलो, आमदार असलो, तरी आमदार म्हणून त्या ठिकाणी संजय बाबा असतील, आबा असतील, आमचे भाऊ असतील, भारतानाना असतील, शिवतेज बाबा असतील, आम्ही सगळे मिळून आमदार आहोत। त्यामुळं आबा त्या ठिकाणी आपण आमदारच। बाबांनी आत्ता सांगितलं 78 गावं नाही बाबा, सगळीच गावं त्या ठिकाणी तुम्ही जिथं पाहिजेल तिथं त्या ठिकाणी कुणालाही मदत करू, तुमच्या मन पद्धतीनं तुम्ही करा, आबाच्या पद्धतीनं आबा, माझ्या पद्धतीनं भैयासाहेबाच्या, सगळ्या मतदारांचा सामान्य माणसाचा काम झालं पाहिजे आणि त्या माणसाला मदतीचा आपला हात पोचला पाहिजे ही एकच भावना घेऊन आपण सगळेजण एकत्र आलो आहोत। आपण काय आपली सत्ता टिकवायसाठी आलो नाही, ह्यांच्या माझ्या मागं जेवढं काय लावायचं होती तेवढ्या धाडी पडून झाल्या, सगळं होऊन झालं, तरी मी आता आबांनी सांगितलं कसं चुळांडी मारून माघारी आलो, त्यामुळं जी व्हायचंय ती झालंय, त्यांचं राहिलंय त्याच्यामुळे त्यांचं घोडं पेंट खाते। आता मी अधिकीचा वेळ घेणार नाही, परंतु
या भागात सिनामाडा उपसा सिंचन योजनेच्या बाबतीत काही अफवा पसरवल्या जातात, त्या अफवेवरती कुठेही त्या ठिकाणी तुम्ही विश्वास ठेवू नका। आम्ही सगळेजण नेते मंडळी त्या ठिकाणी ही सिनामाडा उपसा सिंचन योजना आहे त्याच्यापेक्षा जास्त क्षमतेने चालू, भीमा आणि सिना नदीवरती 10 मीटर उंचीचे बॅरिकेड करून त्या ठिकाणी 22 TMC 20 ते 22 TMC भीमा नदीमध्ये आणि सिनामध्ये 4 ते 5 TMC पाणी असं 25 ते 27 TMC पाणी अधिकच साठवून त्या ठिकाणी पाण्याची बचत करून ह्या राहिलेल्या पाण्यातनं सिनामाडा उपसा सिंचनच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी पोचवू। मग तुळशी असेल, बायरगवाडी असेल, जाधववाडी असेल, मोडनीम असेल, आरणचा 70% भाग असेल, आज वरवड असेल, या सगळ्या गावापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत। त्यांनी काय सांगतात, ही कोणत्या आमदाराची स्कीम नाही, ही कोणत्या कारखान्याची स्कीम नाही, ही योजना ही महाराष्ट्र सरकारची आहे आणि जो कोणी आमदार येईल त्याची जबाबदारी आणि कर्तव्य आहे की त्या ठिकाणी ती चालवायची। काही जणांनी सांगितलं लाईट बिल आम्ही भरतोय, मी देखील आपल्याला खात्रीने सांगतो ह्यांचं दुकान काय बंद करायचं नाही, ह्यांना देखील फक्त भीती घालायली ती सापसुरळ्या सोडतात, आपण देखील त्या जबाबदारीनं त्या ठिकाणी हे बिल असेल ह्याच्यासाठी लागणारे 4 लागले 8 कामगार 8 लागले 16 कामगार लावू आणि ही योजना सक्षमरित्या चालवून शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहोचवण्याची भूमिका आम्ही सगळे नेते मंडळी पुढच्या काळात करूया। आज मला त्यांना या निमित्ताने विचारायचं आहे की तुम्ही नेमकं अपक्ष आहे का भाजपचे उमेदवार आहात, कारण महायुतीचा तुम्ही तिकडे लावलाय, पुन्हा अजून तुम्हाला आता पाठिंबा देखील महायुतीचा मिळालाय। तुम्ही मनोज दादा जरांगे पाटील साहेबांवरती ठेका घेतलाय का म्हणून टीका केली होती आणि त्या टीकेचं उत्तर उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला मिळणार आहे। तुमच्या लाडक्या सुपुत्रानं भैया साहेबांनी 50,000 रुपये देऊन समाजाची किंमत करायचा प्रयत्न केला, समाजाने रोपारोपा करून तुम्हाला माघारी केले, तुम्ही ते पैसे परत कधी करणार? मतदान मागायच्या आत पैसे परत करा। मी आपल्याला या निमित्तानं भूमिका स्पष्ट करतो, आमचे सर्व सहकारी तो उभा आहेत, मनोज दादा जरांगे पाटील साहेबांच्या भूमिकेला 100% समर्थन त्या ठिकाणी राहील। मी 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन देखील दादांना भेटून आलोय आणि मी आपल्याला या निमित्ताने ही पण भूमिका सांग, पवार साहेबांनी आता पंचसूत्री जाहीर केली, पंचसूत्रीमध्ये हा देखील विषय घेतलाय, या पंचसूत्रीमध्ये सांगितलंय मराठा आरक्षणाचा विषय असेल, धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, मिळाला का हो? केंद्रात राज्यात भाजपाचं सरकार आहे, पहिल्या कॅबिनेटला 2014 देणार होते, दिलं का? आज त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा, धनगर समाजाच्या आरक्षणाचा, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा, महादेव कोळी समाजाच्या आरक्षणाचा, मुस्लिम आरक्षणाचा हे विषय सगळे चिघळत ठेवायचे आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची असं राजकारण त्या ठिकाणी केलं जातंय। आता ह्याला तोडगा म्हणून पवार साहेबांनी सांगितलंय की जातनिहाय मतम त्या जनगणना करून याच्यावरती सगळा पुरेपूर तोडगा करून उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्या मागण्या मान्य करण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी काम करेल आणि मी आपल्याला शब्द देतो महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील तुमचा आवाज म्हणून मनोजदादा जबरांगे पाटील साहेबांची भूमिका मी पहिल्या भाषणात त्या ठिकाणी मांडेल आणि ज्या ज्या वेळी वेळेल त्या त्या वेळी मी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी त्या विषयाला लावून धरीन आणि आपल्या सगळ्या समाजाला एक संघ घेऊन कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका सगळ्यांचीच आहे, त्या भूमिकेला अनुसरून आपण त्या ठिकाणी मार्ग काढूया। मला या निमित्ताने एवढंच विचारायचंय की तुम्ही त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील साहेबांवरती बोलला, समाजाची त्या ठिकाणी भावना दुखावल्या आणि आज तुम्ही त्याच्यातनं वाचायसाठी अपक्ष उभारायला गेला आणि काल नेमका घोटाळा झाला आणि उघडं पडलं सगळं तुमचं राडा, त्यामुळं ह्याला आता तुम्ही सांगून उपयोग होणार नाही। मी आता वेळेअभावी तुम्हाला फक्त पवार साहेबांनी मला काही तुम्हाला निरोप द्यायला सांगितलाय तेवढा निरोप तुम्हाला द्यायला आलोय। पवार साहेबांनी सांगितलंय
की आता आपण महाविकास आघाडी सरकारमध्ये पंचसूत्री देतोय, त्या पंचसूत्रीतल्या पहिली पंचसूत्री तुम्हाला सांगितली की त्या ठिकाणी जात निहाय मतमोज त्या ठिकाणी जनगणना केली जाईल। दुसरी पंचसूत्री सांगितली माझ्या मायमाऊली वसल्यात त्यांना महिन्याला 3000 रुपये भाग्यलक्ष्मी योजनेतून देणार येणार। त्या ठिकाणी माझ्या मायमाऊलींना एसटी 100% मोफत देण्याची या ठिकाणी भूमिका सरकारने घेतली। येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आरोग्याचा विमा आपल्याला 5 लाखाची मोदी साहेबांची गॅरंटी होती, कुणाला मिळाला गो? आता पवार साहेबांनी सांगितलंय एका घरात 4 माणसं असू नाही तर 8 माणसं असू, आता आपल्याला 25 लाख रुपयाचा कॅशलेस पद्धतीनं आपला उपचार केला जाईल कोणत्याही हॉस्पिटलमध्ये। ही आता आपल्याला पंचसूत्रीतला भाग सांगितला। पवार साहेबांनी सांगितलं देशातलं सरकार हे त्या ठिकाणी शेतकरी विरोधी आहे, शेतकऱ्याच्या बाजूचं नाही, त्यामुळं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर 3 लाखापर्यंतची कर्जमाफी त्या ठिकाणी आपण करू। जे रेग्युलर कर्ज भरते त्यांना 50,000 रुपये त्या ठिकाणी देण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकार घेते। पाचवी गोष्ट जी मुलं आज आता बाबांनी उल्लेख केला MIDCची अधिसूचना काढली, बाबा आता आपण उद्या 23 तारखेला निवडून आल्यावर आपण सगळेजण पाठपुरावा करून ती 1 वर्षाच्या आत आपली MIDC सुरू होईल अशा पद्धतीचं काम करूया। आणि ती 1 वर्ष काम मिळेपर्यंत तरुणांना 4000 रुपये महिन्याला स्टायपंड देण्याची देखील महाविकास आघाडीनं सोय केली आहे आणि ती देखील आपल्याला सांगायला आलोय। अधिकीचा वेळ नसल्यामुळं खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या भागाचा मुख्य प्रश्न आहे दूध। दुधाच्या दरावरती उद्या महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय शेतकऱ्याला दिवस चांगले येणार नाहीत। आज 1.5 लाखाची गाय 60,000 रुपयाला विकायला लागायला लागली आहे का तर दुधाला, खरं की नाही? त्यामुळं उद्याच्या काळामध्ये आपल्याला दुधाचा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे। बाबांनी सांगितलं बाबा ऊस आणि कारखाना नको म्हणू नका, सगळ्याला एकटा उरून पुरतो। केळी असेल, पेरू असेल, या भागातलं टोमॅटो असेल, या भागातला बोर असेल, कांदा असेल, जे काय आपल्या द्राक्ष असेल, बेदाणा असेल, जे म्हणून आपल्याकडं कारखान्यातली साखर सुद्धा निर्यात करण्यासाठी आपल्याला ड्राय फोर्टच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये ड्राय फोर्ट उभा करू, त्या माध्यमातून ते जगभरामध्ये आपल्या शेतकऱ्याचा माल जाईल, जगभरातले पैसे माझ्या शेतकऱ्याला 2 रुपये मिळतील, हे धोरण पुढच्या काळामध्ये आपण घेऊ। मी आधीकीचं बोलणार नाही, मी आपल्याला एवढंच सांगतो, मी आतापर्यंत विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये काही शब्द दिले होते, बंद पडलेला कारखाना चालू करतो केला, 40 कोटी देतो म्हणलं दिले, 2500 पहिल्या वर्षी भाव देतो दिला, गेल्या वर्षी पवार साहेबांच्या समोर म्हणलं 10 लाख गाळप करून दाखवतो, 10,81,000 करून दाखवलं, 2825 ते 3000 भाव देतो म्हणलं दिलं, त्यामुळं मी जे बोललोय ते करून दाखवतो। उद्याच्या काळामध्ये जे जे म्हणून आपण अभिवाचन देणार आहे ते अभिवाचन आम्ही सगळे नेते मंडळी हातात हात घालून त्या ठिकाणी सगळी कामं जे गेल्या 30 वर्षाचा बॅकलॉग आहे तो तुम्हाला भरून काढून, मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, क्रीडा असेल, स्वयंरोजगार उपलब्ध करायचा असेल, माझ्या मायमाऊलींना त्या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी बचत गटांना भवन द्यायचे असतील, बचत गटाच्या प्रोडक्टला मार्केट करून द्यायचं असेल, जे जे म्हणून विषय असतील ते सगळे विषय पुढच्या काळामध्ये हाताळूया। मला आपल्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून त्या ठिकाणी आपण उद्याच्या 20 तारखेला 2 नंबरचं बटन दाबून निवडून द्यावं। इकडं नावं बघू नका, 1 अभिजित पाटील झपत नव्हतं 3 उभा केलेत, त्यामुळं 2 नंबरला नाव काय आहे? शरदचंद्र पवार साहेब, तुतारी वाजवणारा माणूस। उद्याचं मतदान तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे शरदचंद्र पवार साहेब। मोठ्या दादांना मतदान करायचं आपल्याला, उद्याचं मतदान हे आपल्याला या परिवर्तनाची नांदी करायची आहे। आपण आता माड्याचा खासदार बदललाय, आता आमदार बदलायचा आहे, नवा खासदार नवा आमदार करूया। तुतारी पुढचं बटन दाबून निवडून द्यावं ही नम्र विनंती देतो।
करतो आणि माझ्यासारख्या सामान्य पोलाला त्या ठिकाणी एक संधी देऊन बघा, तुमच्या संधीचं सोनं करून दाखवतो, एवढं बोलून थांबतो. जय हिंद जय महाराज. यानंतर आपले आवडते खासदार माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब यांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं. माननीय भैया साहेब जोरदार टाळ्याने आपण माननीय भैया साहेबांचं स्वागत करूया. आदरणीय मोठे दादा, माढा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजित आबा, माढा तालुक्याचे नेते संजय बाबा कोकटे, भारत नाना पाटील ज्यांनी या ठिकाणी प्रवेश केला, स्वघरी आले. आणि आदरणीय सहकार मशीनपासून ज्या कुटुंबाबरोबर जिवाळ्याचे संबंध राहिले, जरी तिकडं होते त्यांची निष्ठा मोठे दादांपासून कधी हल्ली नाही. ते भारत आबा, त्यांचं मी पवार साहेबांच्या वतीनं मोठे दादांच्या वतीनं स्वघरी आल्याबद्दल पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि मंचावरती बसलेल्या सगळ्याच नेते मंडळींची नावं काही घेत नाही, एवढी नावं घ्यायची म्हणली तर आता 5 मिनिटं राहिलेली आहेत. आणि शेवटचं भाषण म्हणलं की अवघड असते, सगळ्यांच्यातलं राहिलेलं बोलायचं असते त्यानं बोलणाऱ्या, आणि कुणी काही ठेवलंच नाही बोलायचं. 2.5 तास ऐकतेत सगळेजण. दोन हजार 2009 मोठे दादा इथं उभा राहणार होते. आमच्यावर नाही तसले आरोप त्यावेळेस केले गेले. यांच्या पाया पडायला लागते, यांच्या पायात बूटच असतो, गॉगलच असतो, भेटतच नाहीत, बाहेर बसवतेत. आता निवडून आल्यापासून बरेच जण इथली मंडळी माझ्याकडे आली, असं काय तुम्हाला कधी बघायला मिळालं का? बारकी पोरं ज्यावेळेस असं बोलतात, रिप्लाय देतात, म्हणजे त्या घराघरात चर्चा चालू असते काय चाललंय इथे. ते सत्य बोलतात. असे आरोप त्यावेळेस केले गेले. तो काळ गेला, सगळ्या जिल्ह्याला इतिहास माहिती आहे, जिल्ह्याचं काय नुकसान झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ते नुकसान झालं म्हणून जसं बाबांनी ठरवलं की निवांत बसायचं ठरवलं होतं, तसं मी पण निवांत बसायचं ठरवलं होतं. परंतु या जिल्ह्यातल्या जनतेनं आमच्या कुटुंबाला निवांत बसू दिलं नाही. ज्याच्याबरोबर ओळखी आहेत त्यांना गाठलं, मोठेदादांना प्रत्यक्षात येऊन भेटली जिल्ह्यातली सगळी लोकं, फोनवर बोलली काय पण करा, भयाला उभा करा. आणि पवारसाहेबांना तुम्ही 1985 साली साथ दिली, 99 ला साथ दिली, आणि आता त्या दोन्ही काळापेक्षा आत्ता सगळ्यात जास्त अडचणीत साहेब आहेत. आणि साहेबांच्या मागं तुम्ही उभा राहिलं पाहिजे, आणि जिल्ह्याला तुमची गरज आहे असं सांगितलं. मी ह्या गोष्टी एवढ्यासाठी सांगतो आहे की मी सुद्धा टप्प्याटप्प्याने वर आलो आहे, कुटुंबाचा वारस म्हणून डायरेक्ट आलेलं नाही. उपसरपंच झालो, सरपंच झालो, पंचायत समिती सदस्य झालो, सभापती झालो, ZP केली, 2 वेळा ZP अध्यक्षची संधी होती, 2 वेळा उपाध्यक्ष होती. तर दादांनी मला एका शब्दात सांगितलं की कार्यकर्त्यांना संधी द्यायचे, भविष्यात बघू. मी कधी रुसलो नाही, कुठं निघून गेलो नाही. दुसऱ्या दिवशी कामाला लागलो, आमचा शिवबाबा सुद्धा दुसऱ्या दिवशी कामाला लागला. अभिजित आबाज तिकीट दिलं की दुसऱ्या दिवशी शिवरत्न बांगल्यावर माडा, पंढरपूर आणि माळशिरसची बैठक घेतली आणि सगळ्यांना कामाला लागा म्हणून सांगितलं. 2009 ला सुद्धा दादांना तिकीट मिळालं नाही माड्याचं म्हणून आम्ही रुसलो नाही, शिवरत्न बांगल्यावर बैठक घेतली आणि काम केलं त्यावेळेच्या लोकप्रतिनिधींचं. ही दादांनी आम्हाला संयम आणि निष्ठा हे शिकवलेलं आहे, त्यात आमच्यात कधीही आयुष्यात बदल होणार नाही, एवढं मी जनतेला या ठिकाणी सांगतो.
सकाळपासून ऐकतोय मी फिरताना, कोण तर म्हणलं सिन्हा माडा बंद होणार आहे, त्याचं पाणी सध्या नीट देत नाहीत, टेलपासून हेडपर्यंत पाणी नेलं पाहिजे. तुम्ही मला खासदार केले, आता अभिजाबाला आमदार करणार आहे. तुम्हाला फुल गॅरंटीशीत सांगतो, 24 तास आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहे. कधीही फोन लावायचा किरकोळ का आम्हाला आक्रुजला यायचं नाही, आम्हाला भेटायला पण जायचं नाही, आम्हाला दोघांना फोनवर कामं सांगायची. मोठी कामं आहेत, अडचणी जाईत, चर्चाच करायला लागते, त्यासाठी या किंवा मला बोलवून घ्या, मी इकडे येतो. आणि मला मागाशी भगिनींनी चिठ्ठी पाठवली, आमच्या घरच्यांना दम देतात. प्रचाराला आम्ही बाहेर पडतोय, लय फिरतोय म्हणून. तुम्ही सगळी जिजाऊंच्या लेकी आहेत, सावित्रीबाईंच्या लेकी आहेत, अहिल्याबाईंच्या लेकी आहेत, कशाला घाबरतायत? तलवारी काढा आणि साफसूफ करून टाका. आम्ही आहे तुमच्या सगळ्यांच्या मागं. आणि माडा तालुक्यात जिथं जिथं फिरल तिथं म्हणतात पोलीस स्टेशन, पोलीस स्टेशन. हाय, तुमचा खासदार आहे हा काजा, कधी पण सांगा. आणि आता बदल दिसतोय, कोण त्रास देत नाहीत असं मला ऐकायला मिळालं. आणि दिला तरी हाय आम्ही दोघं, निश्चिंत राहा. आम्हाला दोघांना फक्त विकास दिसतोय. कृष्णाभिमस्त्रीकरण दादांनी आणलं, त्याची चेष्टा केली या तालुक्यातल्या लोकांनी. रणजितदादांनी पत्र दिलं कृषीमंत्र्यांना, कृषीमंत्र्यांना पत्र दिलं की केळी एक्सपोर्ट होते, केळीसाठी या ठिकाणी संशोधन केंद्र झालं पाहिजे. त्याला आडवे पडले, 2 वेळा बैठक कॅन्सल केली, 1 मिनिट राहिला आहे, सगळी खुणवाय लागलीत. मी एवढंच सांगतो, कारखानदारी सोडून अजून काय विकास करायला लागतोय, त्यासाठी अभिजित आबा आणि मी सगळ्या गोष्टीसाठी 24 तास माडा तालुक्यासाठी आम्ही उपलब्ध असू. आणि जाता जाता मला गोष्टी सांगायची सवय, शेवटची गोष्ट सांगतो. 1 मिनिट राहिलं आहे, काय 50 मिनिट राहिलीत. काय होतं, मागच्या लोकसभा इलेक्शनच्या आधी आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं की आरणमध्ये यात्रा भरली, तिथं एक तंबू लागला आहे, तमाशाच आहे, अजून 2-3 कशाचे आहेत. आम्ही आलो, लाईनीत उभा राहिलो, बोर्ड वाचला, बोर्डवर लिहिलेलं आहे 1 रुपयात देव बघा. मी उभा राहिलो, संजय बाबा उभा राहिले, रणदिवे सर उभा राहिले, सगळीच तालुक्यातली आमच्या नादाने सगळीच येऊन उभं राहिली. गेलो, रुपया दिला, रुपयात देव बघायला मिळतोय. दिला रुपयात, ते तंबूवाल्याने कानात मला सांगितलं, आत गेला आणि देव जर दिसला नाही आणि गाढव जर दिसलं तर तुम्ही लय पाप केलीत. आम्ही आत गेलो, देव नव्हताच तिथं, गाढवच होतं ना त्यांनी ठेवलेलं. बाहेर आलो, तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, देव बघितला, देव बघितला, तुम्ही बी नादवला. ते मागच्या वेळेस गाढव एवढ्या लाता मारल्या आम्हाला सगळ्यांनाच, लोकसभेचा खासदार मागचा. आता तसंच तुम्हाला सांगत फिरताय. तिथले जुने लोकप्रतिनिधी त्यांनी पण तंबू लावलाय, रुपये रुपये घेतात आणि तुम्हाला सांगतात चांगलं आहे. आबांनी मगाशीच सांगितलं एकदम चांगलं आहे. ती नंतर गाढव होईल आणि तुम्हाला सगळ्यांना लाता घालेली, एवढं लक्षात ठेवा. आणि जाता जाता एकच प्रश्न विचारायचा आहे मला. फॉर्म भरल्यानंतर माड्यात सभा झाली आणि तिथं कोण तर बोललं, आम्ही स्वतःच्या जीवावर मोठं झालो आहे. आम्ही मोहिते पाटील कुटुंबाने असं कधी म्हणलेलं नाही. पवारसाहेबांनी मदत केली का? केली. वसंतदादांनी मदत केली का? केली. फडणवीस साहेबांनी मदत केली का? मी राष्ट्रवादीचा उमेदवार असताना म्हणलं केली. आणि हे काय म्हणतात, आम्ही त्याग केला सिन्हामाडासाठी, त्याग केला. अहो, सिन्हामाडा योजना ही पवारसाहेबांनी आणली. भाई एस एम पाटील असतील, विनायकराव पाटील असतील, मोठे दादा आहेत, या सगळ्यांनी शिफारस झाल्यावरती आलेले. मंत्रीपद सोडलं खरं, आम्ही ते आणलं. तुमची शेवटचं, एक मिनिट, शेवटचंच सांगतो. अहो, तुमची लायकी नव्हती म्हणून तुम्हाला आजपर्यंत मंत्रीपद दिलं नाही. आणि आत्ता त्यांना पवारसाहेबांकडनं बिलकुल उभं राहायचं नव्हतं. माडा तालुक्यातल्या जनतेला फसवायचं होतं की आम्ही किती वेळा पवारसाहेबांकडे गेलो,
किती वेळा हे केलं, गंडवायचं होतं, तुमची भावनिक बनवायचं होतं माढा तालुक्यातल्या जनतेला. अहो तुम्ही पवारसाहेबांची गद्दारी केली म्हणून पवारसाहेबांनी तुम्हाला कधीच नाकारलेलं आहे, 2.5 वर्षापूर्वी नाकारलेलं आहे. दिशाभूल करू नका. ही प्रचंड ह्या कुटुंबाला सवय आहे दिशाभूल करायची. आता आचारसंहितेचा गुन्हा दाखल व्हायचा माझ्यावर, त्यामुळे भविष्यात बोलेन मी या विषयावरती. आबा तुम्ही आला, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो, तुमच्या सगळ्या सहकार्यांचं करतो. राहिलेले प्रवेश आपण स्पीकर बंद करून घेऊया आणि आबांना निवडून द्यावं एवढंच विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद. या ठिकाणी उपस्थित